दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। दसरा म्हणजे विजयादशमी, हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा हा सण आहे। साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक मुहूर्त आहे। या दिवशी प्रभू रामांनी रावणाचा वध केला। असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्या गुणांचा जय याची शिकवण दसरा हा सण देतो। शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी आणि एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी दसरा हा उत्तम दिवस मानला जातो। तर आज सकाळीच दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही सगळे लवकर उठलो आणि दसऱ्याच्या तयारीला लागलो। मिस्टर आणि मुलगी यांनी हाराचे काम घेतलेले आहे। ते दोघं मिळून घराला गाडीला हार बनवत आहेत। सर्व घराची साफसफाई झाल्यानंतर घराला तोरण वगैरे लावून घेतलेले आहे। या दिवशी घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून अगदी दरवाजे उंबरठा सर्व साफ करून घ्यायचे असतात आणि छान असे लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराच्या दरवाजाला तोरण आणि आंब्याची पाने अशी लावून घ्यायची असतात। सणाच्या दिवशी हे सर्व काम करायला खरंच खूप प्रसन्न वाटत असते आणि एक प्रकारचं उत्साह असतो हे करण्यासाठी। फुलांची हारं, दिवा, आंब्याच्या पानांचे तोरण अशा प्रकारे लावून मी घराच्या प्रवेशद्वाराला सजवले आहे। फ्लॅट असल्यामुळे आणि प्रवेशद्वार छोटे असल्यामुळे खूप काही जास्त सजावट करता आली नाही। जेवढी शक्य होईल तेवढी मी केली। दारासमोर रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर उंबरठ्याला मी हळदीचे लेपण लावून घेतले, लक्ष्मीची पावले काढून घेतलेली आहे। प्रवेशद्वार आणि उंबरठा असा सजवून घेतलेला आहे मी। रांगोळी आणि फुलं तोरण लावून झाल्यानंतर देवपूजेला बसलेली आहे मी। आज दसरा आहे, नवीन वस्त्र आज परिधान करतो आणि देवांनाही आपण नवीन वस्त्र देतो, त्यामुळे मी नवीन वस्त्र काढून घेतलेले आहेत आणि आपली रोजची देवाची पूजा करून घेतली आहे। आणि ही रोजची देवाची पूजा झाल्यानंतर मग मी शस्त्रपूजा आणि देवीची पूजाही करून घेणार आहे। देवांना आज पंचामृताने स्नान करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि देव छान मांडून घेतलेले आहेत। शास्त्रोक्त पद्धतीने सर्व पूजा झाली। त्यानंतर देवघरही मी छान सजवले आहे। देवघरालाही मी आंब्याचे तोरण लावून घेतलेले आहे। धूप दीप लावून घेतलेला आहे। पुढी फुलांची सजावटही इथे करून घेत आहे। त्यानंतर आमची कुलदेवता तुळजाभवानी मातेच्या फोटोचे मी इथे पूजन करून घेत आहे। कलश स्थापित केलेला आहे। कलशामध्ये 1 रुपया, हळकुंड, सुपारी हे टाकून कलश स्थापित केलेला आहे। त्या कलशाचीही पूजा करून घेतलेली आहे। देवीलाही कापसाचे वस्त्र, फुलांचा हार हा वाहिलेला आहे आणि असे कुलदेवतेचे पूजन मी करून घेतले। त्यानंतर मी लगेच सरस्वती पूजनही मांडून घेतले। सरस्वती पूजनासाठी मी बोर्डवर सरस्वती यंत्र काढलेले आहे आणि मुलांची जी वह्या, पुस्तके, जे शैक्षणिक साहित्य आहे ते सर्व इथे मी ठेवून घेतले आहे। नंतर जे शस्त्र आहे जसे की किचनमध्ये चाकू आहे, कात्री आहे, आपल्या घरामध्ये ते मी इथे पूजेला ठेवून घेतलेले आहे आणि त्यांचीही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे। आपल्या घरामध्ये जे मुलं शिक्षण घेतात त्यांच्या हातून हे सरस्वती पूजन करून घ्यावे अशी मान्यता आहे, जेणेकरून सरस्वती आपल्या मुलांवर नेहमी प्रसन्न राहते, तिचे आशीर्वाद आपल्या मुलांवर राहतात। अशा प्रकारे सर्व पूजा मांडून घेतली आणि पूजा करूनही घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी इथे समोर रांगोळी काढत आहे, कारण पूजा करताना बऱ्याचदा रांगोळी मिटल्या जाते किंवा पुसल्या जाते, म्हणून रांगोळी मी नेहमी पूजा मांडणी झाल्यानंतरच काढून घेत असते। त्यानंतर मी ही अशी रांगोळी काढून घेतलेली आहे।
अशी सर्व रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी आरती करण्यास घेत आहे. ह्या सगळ्या पूजेची मी आरती करून घेतलेली आहे. हे सर्व करत असताना खरंच घरामध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. अशी सर्व पूजा करून झाल्यानंतर मी आज पुरणाचा स्वयंपाक केला होता. पुरणाचा नैवेद्य मी पूजेला दाखवलेला आहे. अशा प्रकारे ही दसऱ्याची जी घरातली सर्व पूजा असते ती मी करून घेतली. सर्व पूजा झाली आणि त्यानंतर आमच्या कामवाल्या मावशी आल्या. तर एका सुवासिनीची ओटी भरायची म्हणून मी त्यांची ओटी भरून घेतली. त्यानंतर संध्याकाळी हे सोनं लुटून येईपर्यंत ते मी छान तयार झाली. ते आल्यानंतर त्यांना ओवाळून घेतलं. त्यानंतर मुलींनी आणि आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं. घरातल्या देवांना सोनं वाहिलं, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर जे आमचे परिचयाचे आहेत किंवा नातेवाईक आहेत त्या सर्वांना आम्ही सोनं देऊन आणि त्यांचे दर्शन घेऊन आलो, त्यांची भेट घेऊन आलो. तर अशा प्रकारे आजचा आमचा हा दसरा सण आम्ही साजरा केला. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.